नमस्कार मी भारती सहस्रबुद्धे आनंदाचे पानच्या या नव्या भागात तुम्हा सर्व वाचकांचं स्वागत कथा कादंबऱ्या आणि इतर ललितलेखन आपलं मनोरंजन करतात एका वेगळ्या जगात आपल्याला नेतात पण काही पुस्तकं मात्र आपल्याला माणसांच्या गोष्टी सांगतात अशा गोष्टी ज्या कधी थक्क करून सोडतात तर कधी प्रेरणा देतात खरं तर वाचन आपल्याला जगण्याचा नवा दृष्टिकोन देतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो दृष्टिकोन इतरांच्या जगण्याच्या कथा ऐकूनच मिळत असतो आज आपण अशाच एका प्रेरणादायी पुस्तकाबद्दल बोलणार आहोत पुस्तकाचं नाव आहे बीइंग द चेंज सनदी अधिकारी असलेले आशितोष सलील यांनी हे पुस्तक लिहिलं आहे बरखा माथुर यांच्या साथीनं हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे ज्याचा अनुवाद प्राजक्ता चित्रे यांनी केला आहे मधुश्री प्रकाशनानं याचा मराठीत अनुवाद केला आहे या पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं चा, तर महात्मा गांधींच्या मार्गावर चालत समाजात बदल घडवण्यासाठी झटणाऱ्या माणसांच्या या गोष्टी आहेत अर्थात या पुस्तकाबद्दल सविस्तर गप्पा मारणार आहोत सनदी अधिकारी आणि या पुस्तकाचे लेखक आशुतोष सलील यांच्याशी आशुतोष जी खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पान या कार्यक्रमात आज आपण गप्पा मारणार आहोत बिंग द चेंज या तुमच्या पुस्तकाबद्दल थँक्यू भारतीजी uh, धन्यवाद आपण आम्हाला बोलवलं हा कार्यक्रमसाठी सर या पुस्तकाबद्दल माहिती मी वाचलेली आहे बिईंग द चेंज म्हणताना यात प्रेरणा देणाऱ्या माणसांच्या गोष्टी आहेत ही माणसं तुम्हाला कुठे भे, कुठे भेटली आणि यांचं आपण असं एक पुस्तक केलं पाहिजे आणि लोकांनी वाचलं पाहिजे हा विचार कधी आला मनात आणि कसं साकारलं गेलं हे लग पुस्तक मी चंदपूरला कलेक्टर होतो आणि त्यानंतर एक वर्षसाठी मी हावर्ड लॉ स्कूल गेलो माझं मास्टर्स साठी रजा घेऊन आणि तिकडे असताना टू थाउजंड नाईन्टीन ला माझ्या डोक्यात हा विचार आला ज्यावेळी मी तिकडे होतो एसला आणि मला वाटतात नो आय वॉज मिसिंग चंद्रपूर मी मिस करत होतो बिकॉज माझा एक मोठा जे पोस्टिंग आहे ते नो तो वेळ आहे तो चंदपूरला गेलेला आहे ऑलमोस्ट फाईव्ह इयर्स मी चंद्रपूरला स्पेंड केलेला आहे अँड uh, तिकडे मला डोक्यात आला की असा भरपूर लोकांना सिव्हिल सर्विसमध्ये असताना आम्हाला uh, हा संधी uh, भेटतात की जे लोक स, काम करतात समाजासाठी असा uh, भरपूर लोकांना भेटायची संधी आम्हाला uh, भेटतात आणि त्याच्याकडून शिकायची प्रेरणा घ्यायची संधी भेटतात आम्हाला मी अमरावतीला होतो वर्धाला होतो चंद्रपूरला होतो प्रोवेशनल होतो अमरावतीला तर यापैकी बरेच लोकांना मी ओळखतो त्याची भेट झाली होती आणि काही लोक आहेत त्यांच्याबद्दल वाचायचं आहे न्यूजपेपरमध्ये आणि बाकी जाय लोकांकडून त्यावेळी मला वाटलं स्पेशली बंडू धोत्रे आहे जी आमची फर्स्ट स्टोरी आहे तो चंद्रपूरचा होता माझी ओळख होती चांगली ओळख आहे बंडूसोबत मला वाटला की हा प्रश्न नेहमी यायचा आहे की नो हा काय आहे हा लोकाकडे नो काय हा लोक असा इथे इत, ड्रिवन आहे यु नो ते बाकी काम पण करू शकतात पण बाकी काम सोडून नो समाजाच्या जे एकदम शेवटच्या घटक आहे त्यासाठी काम करतात आणि झोकून काम करतात तर असा काय नो वॉट इज इट दॅट इन्स्पायर्ड देम त्यांना ड्राईव्ह करतात तो एक डोक्यात प्रश्न होता आणि स्वतः मी इन्स्पायर्ड व्हायचे असा लोकांना भेटून ज्यावेळी मला कधी वाटायचं आहे की आता नो थोडा हा झाला नो uh, आय no, गो मीट देम आणि मला मला स्वतः ऊर्जा भेटायची आहे तर मला वाटलं नो no, इफ sure आय कॅन ऑल्सो बी इन्स्पायर्ड आय एम शुअर की असा लोकांना त्यांची कहाणी त्याची स्टोरी ऐकून वाचून आणखी भरपूर लोकांना इन्स्पिरेशन मिळेल चांगलं काम करण्यासाठी आणि त्यासाठी देन नो मी बरखा मॅमनी एक स्टोरी कवर केली होती माझ्या त्यांनी नो बिफोर आय लेफ्ट फॉर यू एस माझ्यासोबत बोलले होते तर मी त्यांना रिच आऊट केले की असा करता येईल काय तुम्ही इच्छुक आहे काय आणि जर्नी आहे पुस्तकची तेव्हापासून सुरुवात झाली महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेतलेले लोक आहेत यात तुम्हाला गांधीजींची प्रेरणा या सगळ्या पुस्तक लिहित असताना काय मिळाली काय जाणवलं वेगळे पण मी फॉर्च्युनेटली नो वर्धाला एक वर्ष कलेक्टर होतो तो मला एक असा सौभाग्य होता की मी दररोज सेवाग्राम आश्रम जायचा आहे घडीतून आठ किलोमीटरचा तर डिस्टन्स आहे पण मी सायकलवरून रोज तिकडे जायचं आहे बसायचं आहे तुम्हाला वाटतात नो बापूच्या जे इन्स्पिरेशन आहे लाईक आपण नो मोस्ट ऑफ की ड्रॉइंग इन्स्पिरेशन फ्रॉम युम त्याच्या जे नो आय मीन भरपूर गोष्टीबद्दल यु नो एकतर कसा नो वॉट इज युअर एक जे बापू नेहमी म्हणायचे आहे की आपण जे काही करू वी शूड जस्ट कीप द लास्ट मॅन इन द क्यू त्याला डोक्यात ठेवून आपल्याला काम करायला पाहिजे आणि एक जे ओव्हरऑल नो ऑनेस्टी ऑफ पर्पज असतात की तुम्ही जे काही करायचं आहे व्यवस्थित नो ऑन द ऑन दी पाथ ऑफ ट्रुथफुलनेस ऑनेस्टी करेक्टनेस तर एक जे ओव्हरऑल नो ऑल ऑफ अस सब ग्रोन अप मला वाटतात की नो हा देशात आपण सर्व ते वाचून ऐकून मोठं झालेलं आहे तर कुठे ना कुठे ते आहे आपला सबकॉन्शियसली आपला हा हामध्ये आणि हा एक्सरसाइज करताना नो दॅट एनी वे गेट्स रिट्रेटेड आणि तुमच्या सबकॉन्शियसली जे आहे ऑलरेडी जे आपण आत्मसात करून ठेवलेलं आहे नो बिकॉज ऑल ऑफ असोन ऑन यु नो त्याची स्टोरी आणि रायटिंगवर तर नो दॅट अगेन जस्ट गेट्स रि ते पुन्हा रिइनफोर्स होऊन जातात मला वाटतात आशुतोषजी खरं तर तुम्ही आता उल्लेख केला की वेगवेगळ्या प्रकारचं काम चांगलं काम समाजासाठी करणाऱ्या माणसांच्या या गोष्टी आहेत आणि तुम्ही उल्लेख केला की साधारणपणे चंद्रपूर अमरावती वर्ध्यातला तुमचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळात तुम्हाला भेटलेले लोक आहेत पण म्हणजे विदर्भातलेच आहेत की इतर ठिकाणचे पण तुम्हाला अशा काही व्यक्ती आढळल्या ज्याच्याबद्दल तुम्हाला लिहावं असं वाटलं आम्ही विदर्भावर फोकस केले भारतीजी नो बिकॉज मी हा लोकांना ओळखतो त्याच्या कामाला ओळखतो महाराष्ट्रात भरपूर आहे नो सो द एक लार्जर पॉईंट तो आहे की जर फक्त विदर्भात नो आपण आणि विदर्भामध्ये पण हा आमची यादी मोठी होती त्याच्यातून आम्हाला नो बिकॉज पुस्तक लिहिताना आपण नो सर्वांना घेऊ शकत नाही तर लिस्ट कमी करून आम्ही हा सात स्टोरी केले चौदा लोकांबद्दल आम्ही लिहिले पण महाराष्ट्रात फॉर्च्युनेटली नो हा स्वाभिमान अभिमानची गोष्टी आहे आपल्यासाठी की महाराष्ट्रात असं भरपूर लोक आहे जे वेगळे वेगळे नो भागात काम करत असतात अँड नो uh, अनफॉर्च्युनेटली no, त्यांना आम्ही कवर त्याच्याबद्दल लिहू शकलो नाही बिकॉज एक तर आमच्याकडे वेनबिट नव्हता आमची स्वतःची ओळख नव्हती विद इन नो देम हाल विदर्भा बोथ बरखाजी आणि आम्ही ना दोघंही विदर्भात काम केलेलं आहे तर त्यामुळे नो एक कनेक्ट होता लोकांची ओळख होती तर तो तोरा सोपी होता आमच्यासाठी याला लेणं दॅट्स वाय यू फोकस्ड ऑन विदर्भ आशुतोषजी खरंतर पुस्तक येऊन थोडा काळ झालेला आहे आता मराठीचं पण पुस्तक मराठीत अनुवाद आलेला आहे सगळ्यात छान कौतुकाची को थाप कोणाकडनं मिळाली जी लक्षात राहिली या पुस्तकाबद्दलची भरपूर लोक आय मीन असा यु नो एक मला नाही सांगता येणार आहे बिकॉज जर आपण बघितले तर भर... भरपूर लोकांनी पुस्तक वाचून पण एनडोस केलेला आहे यु नो आत्ताचे आपले सध्याचे चीफ जस्टिस असेल आणि भरपूर यु नो अजिंक्य आहे आणि मला वाटतात तर सर्वात कौतुकाची थाप आहे ज्यांच्याबद्दल आम्ही लिहिले आहे यु नो, नो बंडू असेल कोलेसर मॅडम असेल नो त्यांना यू नो बिकॉज त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट दिले की यू हॅव डन जस्टिस टू आवर स्टोरी आणि चांगले केले तर मला वाटतात तो आमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे बिकॉज त्यांची हा स्टोरी आहे नो तो नीट बाहेर जायला पाहिजे होता तो लोकांकडे व्यवस्थित जायला पाहिजे होता आत्ता आपल्या बोलण्यामध्ये थोडासा उल्लेख झाला की तुम्ही विदर्भात मोठ्या प्रमाणात काम केलं आहे सददी अधिकारी म्हणून पण आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मुळचे कुठले आहात सध्या तुम्ही दिल्लीत ता आहात तर तुमचा छोटा प्रवास आम्हाला थोडक्यात सांगितला तर सगळ्या प्रेक्षकांना वाचकांना सुद्धा ऐकायला आवडेल नक्की भारती मी माझ्या मूलच्या ज्या बिहारच्या आहे जन सहरसा म्हणून एक डिस्ट्रिक्ट आहे तिकडे झालं पण शिक्षण निमित्ताने मी खूप फिरलो Uh, मी सैनिक शाळा आहे पुरुलियाला बंगालला तिकडे सिक्स टू टेन तिकडे शिकत होतो पुन्हा दिल्ली आलो डी पी एस आर के पुरमला अकरा मी बारमीच्या शिक्षा घेण्यासाठी अँड uh देन -huh. आय वेंट टू नॅशनल लॉ स्कूल uh, म्हणून बँगलोरमध्ये आहे तिकडे पाच वर्षाचा शिक्षण होता आणि लॉची पद शिक्षण गेल्यानंतर नो आय वर्क इन अ लॉ फर्म कॉर्पोरेट लॉ फॉर्म त्यावेळी अमरचंद मंगलदास म्हणून मोठी लॉ फर्म असायचे आहे मुंबई दिल्ली दोन्ही जागा काम केले एक वर्षसाठी अँड देन आय क्विट त्यावेळी मी डिसाईड केले की यु नॉ कॉर्पोरेट जगतसाठी कॉर्पोरेट लॉसाठी मी सुटेबल नाही आहे फारसे मी रमायचे नाही त्या क्षेत्रात अँड देन आय डिसाईड टू क्विट आणि सिव्हिल सर्व्हिस ची प्रिपरेशन सुरुवात केली फर्स्ट पुलिसमध्ये झाला आय पी एसमध्ये पण मी पार्शली क्लर ब्लाइंड होतो आणि बाकी सर्व्हिससाठी मी काही फील केले नव्हते त्यामुळे एक्झाममध्ये पास झाला पण सर्व्हिस काही भेटली नाही बिकॉज इथ माय रँक काही वन नाईंटी फोर वन नाईंटी फाईव्ह होता मला फक्त पोलीस भेटत होता आय पी एस भेटत होता पण पार्शली mm -hmm. कलर ब्लाइंड असल्यामुळे तो मला त्यावेळी माहीत झालं आय कुन गेट इन टू देन पुन्हा लिहिले आणि आय वॉज लकी टू गेट इन टू आय एस नेक्स्ट टाईम आणि एकदा जे आमच्या नेहमीच्या असतात ट्रेनिंग असतात दोन वर्षच्या एक वर्ष आपण मसुरीमध्ये ट्रेनिंग करतो आणि अमरावतीला माझी फील्ड ट्रेनिंग होती प्रोव्हेशनल होतो mm मी कलेक्टर सोबत आम्ही ट्रेनिंग करायचं आहे आणि त्यावेळी पण नो आ, कोले सन, नो सातपजी सर मॅडम शंकर बाबा पापडकर म्हणून आहे लोकांची त्यावेळी मला यु नो आय मेट ऑफ दॅम त्याबद्दल ऐकलो नो त्याबद्दल वाचले मी न्यूजपेपरमध्ये दे। अँड देन एकदा प्रोवेशन झाला फर्स्ट पोस्टिंग माझी चंदपूरला होती mm -hmm. नो वेन आपण असिस्टंट कलेक्टर म्हणतो mm -hmm. त्याला आणि चंदपूरला फर्स्ट पोस्टिंग होती मी सीईओ जिल्हा परिषद चंदपूरला होतो वर्धा एक साठी गेलो आणि परत चंदपूरला कलेक्टर म्हणून होतो त्यानंतर मुंबईला दोन वर्ष होतो बाहेर गेलो आणि मुंबईला होतो बीएमसी आणि एम टी आणि आता दिल्लीला आहे सो दॅट इज हॉ पर्सनल आणि प्रोफेशनल जर्नी राहिलेला आहे त्यामुळे आज तुम्ही गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा थँक्यू सो मच भारतीजी खूप खूप धन्यवाद बिईंग द चेंजमधल्या कथा आपल्या सगळ्यांना नक्कीच प्रेरणा देतील आजचं दुसरं पुस्तक म्हणजे कथासंग्रह पुण्याचे कथालेखक मनोहर सोनवणे यांचा ब्रँड फॅक्टरी हा तो कथासंग्रह एक कविता संग्रह आणि ललित लेखांच्या संग्रहानंतर त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे विश्वकर्मा प्रकाशनानं तो प्रकाशित केला आहे तेव्हा ब्रँड फॅक्टरीमधल्या कथांबद्दल जाणून घेऊया लेखक मनोहर सोनवणे यांच्याकडूनच नमस्कार ब्रँड फॅक्टरी हा माझा कथासंग्रह डिसेंबर दोन हजार वीसमध्ये प्रकाशित झाला या संग्रहात एकूण अकरा कथा आहेत ब्रँड फॅक्टरीमधील कथांना समकालीन म्हणजे आजच्या काळातील जगण्याचा संदर्भ आहे आजचं आपण जागतिकीकरणोत्तर म्हणजे प्लोस्ट पोस्ट ग्लोबलायझेशन काळामध्ये जगत आहोत जागतिकीकरण आणि त्याला सहाय्य करणारं तंत्रज्ञान यामधून घडलेल्या क्रांतीने आपला भोवताल अमूलाग्र बदललेला आहे कमालीचा बदललेला आहे आणि आपण सगळं अनुभवत आहोत या मोठ्या बदलांचे सूक्ष्म असे परिणाम आपल्या सगळ्यांच्याच जगण्यावर घडत आहेत आणि तेही आपण अनुभवत आहोत उदाहरणार्थ आपल्या हातात असलेला मोबाईल हा मोबाईल आपलं जग आपलं आपलं विश्व आपलं आयुष्य किती व्यापून टाकलं आहे आपण प्रत्येकजण त्याचा अनुभव घेत आहोत माणसावर माणसाच्या जगण्यावर प्रभाव करणारे प्रभाव टाकणारे प्रभावित करणारे माणसाचं जगणं असे बदल जेव्हा घडतात तेव्हा त्याला प्रतिसाद माणसाचा प्रतिसाद हा त्याच्या विचार आणि वर्तनातून घडत असतो हे जे पडसाद आहेत प्रतिसादाचे ते टिपण्याचे प्रयत्न या कथा करीत आहेत या संग्रहातील कथा करीत आहेत या बाजारात वस्तू तर विक्रीला आहेतच वस्तू आहेतच पण त्याबरोबर मानवी भावना मानवी नाती मानवी जगणं आणि प्रत्यक्ष खुद्द माणूस हा सुद्धा विक्रीची वस्तू बनला आहे त्या प्रत्येकाला विक्रीचा टॅग लागलेला आहे या संग्रहातील ब्रँड फॅक्टरी ही शीर्षक कथा या कथेतील मोहन प्यारे त्याला एक खंत आहे की त्याला ब्रँडेड कंपनीमध्ये नोकरी मिळाली नाही त्याला स्वतःला ब्रँडला विकता आलं नाही कुठलाही ब्रँडचा टिळा त्याला कपाळावर लावता आला नाही ही खंत घेऊन तो जगतो आहे आणि त्याची बायको राधा प्यारी ही या जमिनीवरची ही तिचे पाय जमिनीवर आहेत आणि ती त्याला सावरते आहे ती त्याला जेव्हा सावरते आहे त्यावेळी तो तिला म्हणतो आहे थँक्यू बेबीजी आणि ही थँक्यू बीबीजी ही त्याने तिला तिच्या व्यक्त केलेली एक प्रतिक्रिया ही एक स्लोगन बनते आणि ती बाजाराचा एक मोठा हिस्सा बनते जागतिकीकरणानं जग खुलं झालं बाजार खुला झाला पण माणूस मात्र बंद होत गेला कोशात गेला माणसाचा माणूस पण क्षीण होत गेलं ही वेदना या संग्रहातील कथांच्या मुळाशी आहे माणूस मिसिंग ही कथा तर त्या पुढची अवस्था आहे असं म्हणता येईल हरवलेल्या माणसाचं गावच त्याचं नाव आहे लापतावाड त्याचं नाव आहे लापतावाडी या लापतावाडीतली माणसं त्यांच्या गावातल्या हरवलेल्या माणसाचा शोध घेत आहेत आणि त्यांना स्वतःला हे माहीत नाही आहे की ते स्वतःही हरवलेले आहे आज आपल्या सगळ्यांची अवस्था अशीच झालेली आहे आज आपण या सगळ्या दुनियेमध्ये हरवलेले आहोत आपण सगळे आपलं माणूस पण बाजूला ठेवून कुठे कुठे विखुरलो आहोत हरवलो आहोत आपला माणूस पणच विसरलो आहोत याची जाणीव करून देणाऱ्या या कथा या संग्रहामध्ये आहेत या संग्रहाचं एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रकार अनवर हुसेन यांचा अतिशय समर्पक आणि बोलक असं मुखपुत असं मुखपृष्ठ माणूस म्हणजे किमतीचा टॅग लावलेलं विकऊ गोष्ट झालेली आहे हे या मुखप मुखपृष्ठातून त्यांनी सूचित केलेलं आहे एकूणच या कथांमध्ये आपल्याला आपल्या जगण्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसेल आपलं स्वतःचंही प्रतिबिंब कदाचित तुम्ही या संग्रहातल्या कथांमध्ये बहाल मला वाटतंय की हा संग्रह आपल्याला नक्की आवडेल धन्यवाद आज वाचकांच्या पसंतीस उतरलेली पाच पुस्तकं कोणती हे सांगतात आहेत मॅजेस्टिक डेपोचे आशय कोठावळे नमस्कार मी आशय कोठावळे यावेळी मॅजेस्टिक बुक डेपोमधील टॉप फाईव्ह पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे अंजली कीर्तनन यांचं सोयरिक घराशी घर ही आपल्या सगळ्यांसाठी एक जिवाळ्याची गोष्ट असते घराची त्यामुळे नेहमीच आपल्याला ओस असते एक आड लागलेली असते तर घर या संकल्पनेचा शोध लेखिकेने या पुस्तकातून घेतलेला आहे त्यांनी या पुस्तकात त्यांच्या लहानपणीच्या परिसरातील घर असो किंवा विदेशात त्यांना गवसलेली घरं असो किंवा एखाद्या वाचनातून त्यांच्या मनात उमटलेलं घर असो अशा विविध घरांचे व्यक्तिचित्रण त्यांनी या पुस्तकात केलेले आहे त्यानंतरचं दुसरं पुस्तक आहे ते मग सतीश तांबे यांचं काम तमाम ॲट द रेट बागा बॉर्डर हा कथासंग्रह आपल्याला थेट भिडतो कारण का आपल्याला हा परिचित वास्तवाचा आहे परंतु आपल्या हा परिचित वास्तवाला भेद देत आपल्याला हा अवास्तवाकडे घेऊन येतो त्याच मी या कथा वाचताना आपल्याला धक्का बसतो भीती वाटते त्याचप्रमाणे एक उत्साहही वाटतो यानंतरचं तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे सुभाष औचड यांचं रफ स्केचेस एखादं चित्र बघून आपल्याला चित्र करायला काय सांगायचं आहे याचा फक्त आपण अंदाज मांडू शकतो कारण का आपण त्याच्या विचार विश्वात जाऊन डोकावून पाहू शकत नाही त्याला काय म्हणायचं आहे किंवा त्यांच्या विचारांची मागची जी प्रोसेस आहे ती आपण समजून घेऊ शकत नाही ती संधी आपल्याला मिळत नाही तीच संधी आपल्याला सुभाष औसड यांनी रेखाटलेल्या रफ स्केचेस पुस्तकातून मिळते यानंतरचं चौथं पुस्तक आहे ते म्हणजे डॅबिट आणि बरंच काही महेश कोठारी यांचं महेश कोठारे यांचा धडाकेबाज जीवन जीवनप्रवास त्यांनी या पुस्तकात लिहिलेला आहे जशी कोठारेंची पु चित्रपट पाहताना आपण पूर्णपणे गुंतून जातो त्याचप्रमाणे त्यांचा जीवनप्रवास देखील वाचताना आपण पूर्णपणे गुंततो आणि शेवटचं पुस्तक आहे ते म्हणजे विघ्नविराम हे पुस्तक इंग्रजी पुस्तक खूप पेंटेड मॅम मनी वाईट या पुस्तकाचा अनुवाद आहे ही जरी कादंबरी असली तरी ती राजकीय घडामोडींवर आधारित असलेली कादंबरी आहे ही सगळी पुस्तकं तुम्हाला आमचं दुकान मॅजेस्टिक बुगडेपो मारुती रोड ठाणे शिवाजी मंदिर दादर आणि गिरगाव नाका या तिन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात खरेदी करता येतील त्याचबरोबर आमची वेबसाईट मॅजेस्टिक रिडर्स डॉट कॉम आणि आमचं मोबाईल ॲप्लिकेशन मॅजेस्टिक रिडर्स यावरही खरेदी करता येतील धन्यवाद तर ही होती आजची टॉप फाईव्ह वाचकप्रिय पुस्तकं पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असं आपण नेहमी म्हणतो पण तो मित्र आपल्या आयुष्यात किती वेगवेगळ्या प्रकारे बदल घडवू शकतो किती पैलू आहेत त्याचे ते पैलू उलगडण्याचा आमचा आनंदाचं पानच्या माध्यमातून प्रयत्न असतो नवनवीन लेखक भन्नाट साहित्य निर्मिती करतायत त्यांना शोधून काढायचा आमचा प्रयत्न आहे पण त्याला तुमची साथ आवश्यक आहे म्हणूनच नव्या पुस्तकांबद्दल तसंच तुमच्या काही सूचना असतील तर त्याही तुम्ही आनंदाचं पान ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आय पाठवू शकता आम्ही त्याची नक्की दखल घेऊ शेवटी वाचन संस्कृती टिकवण्यात वाढवण्यात छोटासा हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तुमचाही तो प्रयत्न आहे तेव्हा चांगलं साहित्य ते वाचत राहा पुढच्या आठवड्यात नव्या पुस्तकांसह भेटूच धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट